IMTV 20 स्टार मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही बनवणार आहे मशरूम बिर्याणी. तर चला आपण स्टार्ट करूया. मी घेतलंय 2 पेले बासमती राईस. मशरूम घेतलंय. मशरूम बरोबर मी घेतलंय फ्लॉवर, गाजर, फरसबी आणि मटर. तुम्हाला ज्या भाज्या हव्या असतील त्या तुम्ही घेऊ शकता. मी 2 पेले तांदूळसाठी 3 पेले पाणी बॉईल करत ठेवलं आहे. इथे गरम पाण्यात मी टाकलं आहे तमालपत्र, दालचिनी, लवंग, वेलची. ओके, तसं जिरं पण घालते आहे मी. 1 चमचा ऑइल, 1 चमचा मीठ. छान उकळी येऊन देऊया आपण. आता या पाण्याला छान उकळी आली आहे, याच्यात आपण तांदूळ घालूया. आता आपला भात शिजतोय, तर हा भात कमी शिजवायचा आहे, जास्त शिजवायचा नाही आहे आपण. आता मी इथे घेते 2 चमचे ऑइल, 1 चमचा तूप. मी घेते उभा कापलेला कांदा, त्याला आपण छान फ्राय करून घ्यायचंय. थोडा कांदा आपला ब्राऊन झाला पाहिजे. कांदा आपला ब्राऊन झालाय मस्त. आता मी परत टाकणार आहे तमालपत्र 2. मी घालणार आहे टोमॅटो, हिरवी मिरची टाकायची आहे, पुदिना आणि कोथिंबीर पण टाकणार आहे मी. आता चमचा आलं लसूणची पेस्ट. आता ज्या भाज्या घेतल्या होत्या त्या सगळ्या टाकणार आहे मी त्यात. मी घेणार आहे मशरूम, थोडेसे घेणार आहे आधी मी. 1 चमचा हिंग घ्यायचंय. घ्यायचंय आपल्याला धनेजीर पावडर. आपण घ्यायचंय गरम मसाला 1 छोटा चम्मच. आपण घेणार आहे 1 मोठा चमचा दही. आता मी घेते एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला, 2 चम्मच घ्यायचंय. आपण पुरतं मीठ घ्यायचंय. आपण सर्व भाज्या चांगल्या शिजवायच्या आहेत, मी झाकण ठेवते. मशरूम आधी घेतले होते ते, आणि त्यात आता मी टाकणार आहे 1 चमचा मसाला. असं मीठ घेते मी. त्यात टाकायचे कॉर्नफ्लोअर. करून घ्यायचं सगळं. मशरूम आपण फ्राय करायचे. मशरूम फ्राय करून झालेत आपले. इथे आपली भाजी पण छान शिजली आहे. आता मी फ्राय केलेले मशरूम थोडेसे टाकणार आहे याच्यामध्ये. आता बासमती राईस आपण यामध्ये घालायचा आहे. आता मी परत यावर मशरूम टाकणार आहे. टाकणार आहे मी आता फ्राय केलेला कांदा. मिरचीचे तुकडे मी टाकणार आहे यात. तर मी टाकणार आहे कोथिंबीर आणि पुदिना. 1 चमचा बिर्याणी मसाला घालायचा आहे आपण. तूप, पण वरतून परत एकदा दुसरा लेअर म्हणजे भात टाकायचा आहे. ही आपली झाली आहे दुसरी लेअर. मी परत घेते वरून ब्राऊन कांदा आपला. थिंबीर मी तूप घालते आत. थोडासा बिर्याणी मसाला. बारीक गॅसवर आपण एक वाफ येऊन देऊया. झाकण ठेवायचं आहे. आपली बिर्याणी रेडी आहे. बघा
Like, subscribe, share, comment, and please don't forget to on the bell to get our notifications. Thank you.